स्वागया, स्वागया, मोठी बात मी सुवर्ण बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने बांठी आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या असून त्यानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत येत्या दोन आठवड्यांमध्ये निवडणुका जाहीर करण्याचे आदेश कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत निवडणुका घेण्याबाबत कोर्टानं स्पष्ट केल्यामुळं महापालिका आणि इतर राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय बांठी आयोगानं राज्यात जिल्हा निहाय ओबीसी आरक्षणाची शिफारस केली होती या सगळ्या शिफारसी कोर्टानं स्वीकारलेल्या आहेत त्यामुळे आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तावीस टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे ओबीसीसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यावर